नमस्कार लोकसत्ता मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये निवडणुकांच्या बंदोबस्तावरून परतत असताना सैन्य दलातील एका जवानावर दोन तरुणांनी हल्ला केला आणि त्या जवानाला मारहाण केली यासंबंधीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर या व्हिडिओवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या या प्रतिक्रियांमध्ये अभिनेता अनुपम खेर यांनीही एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे या व्हिडिओमधून अभिनेता अनुपम खेर यांनी या सर्व प्रकरणाबाबत संताप व्यक्त करत जर सैनिकांनी मनात आणलं तर त्या माजोरड्या तरुणांना ते क्षणार्धातच वठणीवर आणतील पण ते तसे करत नाही असा राग व्यक्त केला आहे त्यासोबतच अनुपम खेर यांनी हा सर्व प्रकार काश्मीरी पंडितांच्या प्रकाराशीही जोडला आहे जर सैनिकांवरच अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर सत्तावीस वर्षांपूर्वी काश्मीरी पंडितांवर काय प्रकारची परिस्थिती उद्भवली असेल याबद्दलचा विचारही मला करवत नाही आहे असं ते या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत सदर प्रकरणी आता सोशल मीडियावर चांगलाच रंग चढू लागला आहे त्यामुळे आता हे सर्व प्रकरण कोणते नवे वळण घेणार याकडेच अनेकांचे लक्ष लागले ताज्या बातम्या आणि ठळक घडामोडींसाठी द्या लोकसत्ता डॉट कॉम